पेण तालुक्यातील कासू गावातील श्री नाना वेखंडे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा 23वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या पतसंस्थेवर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी, महिला बचत गटांनी तसंच गोरगरीब आदिवासी बांधवांनी दैनिक आणि फिक्स ठेवी ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे तरुण वर्गाला बचतीची सवय लागली पाहिजे त्यासाठी संस्था विशेष प्रयत्नशील आहे. समाजाचं हित जपणारी संस्था येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला प्रत्येक घराघरात पोहोचेल. गेल्या 22 वर्षात संस्थेची डौलदार प्रगती झाली आहे. या संस्थेमध्ये कोणतेही राजकारण चालणार नाही. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत ही संस्था टिकेल आणि माझा शेवटचा वारस देखील संस्थेचं उत्तमरित्या काम करील. काम करीत राहा, फळ काय मिळेल याची चिंता करू नका. त्याचप्रमाणे चांगला आदर्श समाजात निर्माण करा. नाना वेखंडे पतसंस्था आपल्या कायम पाठीशी आहे. येणाऱ्या 2025 या वर्षी संस्था पेनिस शहरात नाव प्रस्थापित करेल असं संचालक मंडळ अध्यक्ष मोहन वेखंडे यांनी बोलताना सांगितलं. आणि निश्चित आजच संकल्प करतो की 25व्या वर्षी जास्तीत जास्त प्रगती पथावर राहून ही संस्था पेण शहरात आपलं नाव प्रस्थापित करेल आणि पेण शहरात नाना वेखंडे पतसंस्था माझ्याकडे सांगण्याचं विशेष म्हणजे गोरगरीब आदिवासी जनतेची ठाकूर समाजाची सुद्धा दैनिक आणि फिक्स एफडी आमच्याकडे आहेत. आदिवासी कातकरी समाजाचं सुद्धा आहेत. दलित वर्ग सुद्धा कामगार सगळेच आपले पैसे कष्टाचे इथे ठेवत आहे. त्या पैशांचा कोणत्याही प्रकारे यावतचा निवा करू. या वेखंडे कुटुंबाला मी निश्चित विनंती करेन का माझा शेवटचा आजचा वारस असलेला माझा नातू आणि नाती त्यांना सुद्धा सांगेल का बाबा ही संस्था राहिली पाहिजे. ही संस्था चंद्रसूर्य आहे म्हणून टिकली पाहिजे आणि या संस्थेचा उद्देश आहे जनसामान्य माणसाला मदत करून त्यांना पुढे घालवणे हा ते उद्देश राहील. कोणत्याही प्रकारचं राजकारण माझ्या संस्थेत चालून देणार नाही हे मी सगळ्यांनाच करतो. त्याच्यानंतर निश्चित सांगतो ठेवीदारांना कर्जदारांना माझा मुलगा थोडा आता संचारा घेतो तर बघून थोडासा आम्हाला वेगळ्या तरी त्रास करावा लागतो. त्यांच्याशी संबंध थोडेसे माहीत होतात पण जर त्यांनी व्यवस्थितपणे कर्ज भरलं तर माझे कर्मचारी निश्चित त्यांना त्रास देणार त्यांना समानाची भूमिका देतील. आणि मी माझ्या व्यवस्थापनाला सांगितलं आहे की केवळ राष्ट्रीयकृत बँकेत